प्रशासनामध्ये 100% नियोजन आहे. जर नियोजन नसतं तर कदाचित या ठिकाणी दगावणाऱ्यांची संख्या वाढली असती. आज एकही बालक दगावलेला नाही. त्या ठिकाणी दोन बालके जी आहे सिरत होती. मी तुम्हाला सांगतो की मी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा बोलणार आहे आणि मुख्यमंत्री यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. आपल्याला जी मदत करायची आहे ती पूर्ण मदत करू. आता याच्या आधी सुद्धा काही ज्या घटना झाल्या ते त्यांच्या काळात झालेल्या आहे, पटोले यांच्या काळात झालेल्या आहे. त्या ठिकाणी आज सध्या तरी आमचं साधारणतः पूर्णतः लक्ष शासकीय ज्या काही हॉस्पिटल्स आहेत त्या पूर्णतः आहे. पण जी काही एखादी काही घटना होते ती कोणाला सांगून होत नाही. साधारणतः कोणी याच्यामध्ये जबाबदारी जनरली कोणी घेत नाही. परंतु तुम्हाला एक सांगतो, आम्ही भारतीय जनता पार्टीची आणि शिंदे सरकार या ठिकाणी आहे. आम्ही पूर्णतः त्याची जबाबदारी घेऊन पूर्णतः जी काही मदत करायची ती पूर्ण मदत करू. परंतु आज सगळ्यात महत्त्वाचं त्या बालकांचं सुद्धा आपल्याला असं समजावं लागेल की त्यांचं सुद्धा एक चांगलं भवितव्य असल्यामुळे किंवा त्यांचं काय म्हणाल त्याला म्हणजे नशीब म्हणावं लागेल की असा काही प्रकार झालेला नाही. आम्ही पूर्णतः येणाऱ्या काळामध्ये या डफरिंगमध्ये जी काही आम्हाला मदत करायची आहे, मी माझ्या स्वतः वैयक्तिक याच्यावरून म्हणा किंवा आमदार निधीतून म्हणा, पूर्ण मदत